आपण आताच ट्रेलर मध्ये पाहिलंय सयाजी सरांनी एक महिन्याची मुदत दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की हा चेहरा, हा कलाकार आपल्याला एक काहीतरी खंबीर आणि रॉक झाडणारा या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. सर, तुमच्यासाठी हा अनुभव कसा होता आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. की श्रेयस आणि खूप खास अभिनंदन, विशेष शुभेच्छा. आणि आता जे काही कमाला आहे ते आपण प्रत्यक्ष बघणारच आहोत. आणि कोणाकोणाचा विठ्ठल हरवलाय त्यांनी शोधायचं आहे, प्रत्येकाने आपला विठ्ठल शोधावा आधी, दुसऱ्याचा विठ्ठल आता. म्हणजे एक श्रेयसला असं म्हणायचं आहे की विठ्ठल प्रत्येकाचा हरवलाय, तू पहिला शोधा तुम्ही, आणि मग तो विठ्ठल आपल्याला यात दिसेल तर अशी छान गंमत आहे. तुम्ही बघा प्रत्येकाने. धन्यवाद. सो मच सर. सयाजी सरांनी आता त्यांच्या या सिनेमातील विठुरायाबद्दल आणि प्रत्येकाला आपापल्या विठुराया शोधण्याबद्दल जरी सांगितलं असलं तरी मला वाटतं या सिनेमाच्या निमित्ताने कलाकारांना खरंच वेगवेगळ्या पद्धतीने विठुरायांची अनुभूती झाली असेलच. आणि म्हणूनच मी आता इन्व्हाइट करते या सिनेमातील सगळ्याच कलाकारांना. अविनाश नारकर यांच्यासाठी जोरदार गाळ्या झाल्या पाहिजे. प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, मी मगाशी म्हणाले तसं काही ना काही निमित्ताने सिनेमा विठुरायांवर आहे, भक्तीवर आहे. तर महेश जाधव जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया. सर, कलाकार म्हणून आपल्याला दरवेळेला काही ना काही नवीन सापडत असतं, तसं विठुरायाची काही खास अनुभूती यामध्ये तुम्हाला जाणवली का? नमस्कार. एकतर उशीर झाला याबद्दल धन्यवाद, कारण खूप सारे रील्स, खूप सारे इंटरव्ह्यूज, खूप सारे टीजर, ट्रेलर लॉन्च, भरपूर प्रमोशनची पळापळ, त्यामुळे वाट बघायला लागली. याबद्दल अत्यंत दिलगीर आहोत. अनिकेत पण थोड्या वेळात पोचतोय, तो आता पुण्याला त्याचा प्रयोग होता, सो तो अटल सेतूवर आहे. तर विठ्ठल सेतूवर कधी येतोय याची आपण वाट बघतोय. ठिकाणी निघालं तर पोचेलच थोड्या वेळात, सो यू कॅन इंटरव्ह्यू हिम. पण त्याच्या वतीने सुद्धा आम्ही रिप्रेझेंट करतो. आणि दुसरी गोष्ट काय, विठ्ठलाची आकृती म्हणजे काय असं आपण शोधायला जात नाही, तो आपल्या मनात आहे, तो आपल्या आत आहे. सयाजी सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्याने त्याने आपला विठ्ठल शोधायचा आहे, पडद्यावर जे दिसतंय ते मात्र भव्य दिव्य आहे. सतत असं म्हटलं जाते भक्तिमय चित्रपट आहे, तर कृपया भक्तिमय चित्रपट नाही आहे, अत्यंत धमाकेदार मजेदार चित्रपट आहे. नुसती भक्ती या सिनेमात नाही आहे, अत्यंत छान एंटरटेनिंग सिनेमा झालाय. बॅकड्रॉप सगळा पिठवायचा आहे, तर तुम्ही त्याचा आनंद घ्या. धन्यवाद. किरण एवढा विचार मग्न होण्याचं काय कारण? नाही, मी काय बोलू असा मला प्रश्न पडला होता, कारण सगळंच कव्हर केलं त्यावेळी. हे तर मस्त असतं, मला बरं असतं हा असतो सपोर्टिंगला. सिनेमात पण त्याने तेच केलं. काय नाही, एक्साइटमेंट माझी पण तेवढीच आहे जितकी टीझर बघून ट्रेलर बघून वाढली होती. आणि सर्वप्रथम रवी सर, तुम्हाला अभिनंदन खूप सारं, कारण गेली कित्येक वर्ष तुमचे स्वप्न बघितलंय ते आज सत्यात उतरत आहे. आणि एक महिना दिलाय त्यांनी खरं तर, पण आता अवघ्या काही दिवसांवरती आपला चित्रपट येतोय. आणि विठुरायाची मूर्ती आणली की नाही ते तेव्हा कळेल. बाकी काय, कमाल सिनेमा आहे, भक्तीची किनार असलेला आहे, आणि टोटल आउट अँड आउट कमर्शियल असा सिनेमा आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळं पॅकेज बघायला मिळेल. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. आणि यस रसिका, तुलाच हा पुढचा प्रश्न असणार आहे. तुझी एंट्री खूप कमाल दिसते, जी आम्ही आता टीजर आणि ट्रेलरच्या दरम्यान बघतोय. सो बाकी सगळे कलाकार थोडेसे वेगळे आणि तुझी एंट्री एकदम धमाकेदार, जसं आता सांगितलं, फक्त भक्तिमय नाहीये तर बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्यातला कुठला भाग तुझा आहे, तुझ्या भूमिकेतून या सिनेमात आम्हाला काय पाहायला मिळणार आहे? आता हे तीन जे मुलं आहेत छान गोडगोड, यातले दोन इकडे आहेत आणि एक यायचा आहे आमचा मित्र, तर प्रत्येकाचं एक एक खूप महत्वाचं स्थान आहे या चित्रपटात. अनिकेत विश्वासराव जे कॅरेक्टर आहे त्याला, तो रेप्रेझेंट करतो भक्ती. प्रियदर्शन जाधव रेप्रेझेंट करतो शक्ती. आणि किरण गायकवाड रेप्रेझेंट करतो युक्ती. पण हे तिघांनाही दिशा देणारी जर का कोणी असेल तर ती आहे झाशा, जी उत्तरार्धात येते चित्रपटाच्या आणि त्यांना त्यांच्या बऱ्याच गोष्टींमध्ये मदत करते असं मी म्हणेन, बऱ्याच गोष्टींमध्ये, नॉट वन. सो या असे साधारण कॅरेक्टर आहे.
आम्हाला हे कॅरेक्टर बघायला नक्कीच आवडेल आणि खूप छान आहे. शक्ती, युक्ती आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटतात आणि डेफिनेटली 19 जुलैला हा सिनेमा सगळ्यांचं खूप मनोरंजन करेल. ही शुभेच्छा तुला या सिनेमाच्या निमित्ताने. महेश सर, तुमच्यासाठी हा एक्सपिरियन्स आणि हा प्रवास कसा होता? नमस्कार पहिल्यांदा सगळ्यांना. माझ्यासाठी खूपच चांगला एक्सप्रेस आहे कारण ही सगळी T20ची फळी आहे 11 इलेव्हनची. त्याच्यात मी एक छोटा आहे त्याच्यात. तर की गावात जो सनी आहे म्हणजे जो किरण करतो त्याचा एक गावाकडचा टपोरी गँगमधला जो पोरगा आहे त्याचा एक साथीदार असतो जो पिकडावायला कारणीभूत करत असतो त्याला, असं माझं कॅरेक्टर आहे. आणि सगळ्यात प्रथम की श्रेयस दादा आणि रवी सरांना अभिनंदन. मी गणराज बरोबर मला वाटते तिसरी फिल्म करतोय आत्ता, ते एक चांगलं आहे. सो सगळ्यांना शुभेच्छा आणि नक्की बघा 19 जुलैला डंका. थँक्यू सो मच. यानंतर अविनाश नारकर सर, आता आम्ही ट्रेलर मध्ये पाहिलं जो भक्तिभाव आणि जी आर्त हाक होती विठुरायला परत बोलवण्याची, तर हे पात्र, ही भूमिका साकारताना तुमच्यासाठी काय वेगळी गोष्ट तुम्हाला अनुभवायला मिळाली? सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि जसं सयाजीने मघाशी हसता हसता पण एक खूप छान आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली की प्रत्येकाने आपापला विठ्ठल शोधायचं आहे. प्रत्येकाने विठ्ठल शोधायचं आहे म्हणजे प्रत्येकाने आपल्यातल्या जे स्वत्व आहे त्या स्वत्व हरवलं आहे कुठेतरी, असा जो एक सैभय जो समाजात सध्या झालेला आहे, तर ते सत्व शोधता इथे कदाचित सापडण्याचे चान्सेस आहेत का, ह्याच्यासाठी हा चित्रपट आहे. मी या चित्रपटाचं एका वाक्यात सांगताना मी असं डोक्यात, ज्यावेळेला मला स्क्रिप्ट ऐकवलं त्यावेळेला मी काय करायचं याच्यामध्ये, तर मला असं वाटतं की निष्ठावान श्रद्धावान अशा सगळ्या सत्कर्मी मंडळींनी हरिनामाचा डंका करून दुष्कर्मी लोकांचा कर्कश असा गोंगाट चिरडण्याचा केलेला एक सशक्त प्रयत्न म्हणजे हा डंका हरिनामाचा नावाचा. काही नाही, तसं आम्ही सगळेच म्हणतोय की नेहमी तसं ब्लॅक अँड व्हाईट ग्रे शेड्स सगळे असतात, त्या पद्धतीने ह्या चित्रपट पूर्ण मसाला असा चित्रपट आहे. फक्त या चित्रपटाला एक श्रद्धेची अशी खूप असे सोनेरी हळवी अशी किनार आहे, ती तुम्हाला बांधून ठेवते शेवटपर्यंत. आणि मला असं वाटतं की हरिनामामध्ये किती शक्ती आहे, किती ताकद आहे, ह्या चित्रपटाच्या बघितल्यानंतर आपल्याला डेफिनेटली ते जाणवतं. कारण ह्या चित्रपटाचे अभंग जे मी गायलेलो आहे ते करताना सात्विकता हा जो एक माणसातला एक गुण असतो तो काय असू शकतो, सात्विकता हा भाव काय असू शकतो, याचा पूर्ण याची प्रचिती मला हा चित्रपट शूट करताना मला आली. म्हणजे मी त्या अभंगाची आर्त हाक ज्यावेळेला विठू रायला दिली त्यावेळेला मला असं वाटतं की आतासुद्धा मला तो गहिवर आवडत नाही आहे. मला काही म्हणजे ह्या अशा काही मोमेंट्स असतात की त्यावेळेला तुम्हाला काही करायला लागत नाही आणि तीच ताकद आहे. विठोबा हा मला असं वाटतं की एक काळाचं रिप्रेझेंट करणारा असं एक आपण म्हणूया, तो काही देव असं नाही आहे की जो सर्व व्यापी असं जे काय आहे ते सर्व व्यापी असं की ज्याच्यासाठी वारकरी सगळ्या आपल्या हाल अपिष्ठा अमुक तमुक सगळं जे काही दुःख आहे ती सगळी विसरून त्या पूर्ण वारीमध्ये सामील होतात आणि त्या विठुरायाच्या दर्शनासाठी म्हणून जातात. तो विठुरायाचं दर्शन हो न हो कित्येक वारकरी लाखोंनी करोडोंनी मला वाटतं जात असतील, पण त्या पांडुरंगाच्या कळसाचं, त्या विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं तरी खूप झालं असं म्हणून इतकी श्रद्धा, मी म्हणतो ह्या श्रद्धा ही सध्या कुठेतरी डगमगली आहे माणसाच्या मनातली, तर त्या श्रद्धेला पुन्हा एकदा त्याचं स्मरण करून देणारा असा चित्रपट आहे. तुम्ही रोजच्या जीवनामध्ये काही करा, तुम्ही काही अगदी खालच्या थराची कामं केली तरी चालेल, पण त्याच्या मागे जर तुमची एक जे श्रद्धास्थान जे आहे त्याला जर तुम्ही स्मरून जर तुमचं काम केलेलं असेल तर ते म्हणजे कधीही वाया जात नाही. तुमची कष्ट आणि तुमचे ज्या काही श्रम असतात, मेहनती असतात, त्या सगळ्या वाया जात नाही. तर असा हा चित्रपट पूर्ण पॅकेज आहे, कम्प्लीट एंटरटेनमेंट असा पॅकेज आहे. ती सगळी जबाबदारी ह्या मंडळींनी पेललेली आहे सगळी. सयानी ॲज युजुअल तुम्ही बघताय की जोपर्यंत विलन या चित्रपटाचा सशक्त होत नाही, दुर्गुणांचा जोपर्यंत
कळस घातला जात नाही तोपर्यंत त्याला बसणारा मुक्का आहे तो फार काही मोठा होत नाही. तर त्यामुळे ते काम या सगळ्या मंडळींनी खूप श्रद्धेने केलेलं आहे आणि श्रद्धेचं जे काम आहे ते मी आपलं माझ्याकडे जबाबदारी सोपवलेली ते मी अगदी पूर्ण श्रद्धेने श्रद्धा प्रसारित करण्याचा प्रयत्न. क्या बात है अभिनंदन, जोरदार टाळ्या पाहिजे. अतिशय करेक्ट अशा शब्दात त्यांनी सांगितलं. जरी सिनेमा एंटरटेनमेंट आणि बाकीचा सगळा मसाला पॅकेज असला तरी सर मला वाटतं श्रद्धेची किनार जास्त महत्वाची ठरते. ती या सिनेमाला लाभलेली आहे आणि नक्कीच प्रेक्षकांचंही प्रेम 19 जुलैपासून या सिनेमाला मिळेल ही खात्री. याच नोटवर मी पुढे वळते या सिनेमातील आणखी एक पात्र, ते म्हणजेच अक्षया गुरव. अक्षया, मला तुला विचारायचं या सिनेमाशी जोडली कशी गेलीस? पहिलं तर सरांचं अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन. आणि ह्या फिल्मला मी असोसिएट कशी झाली तर एकमेव व्यक्ती आहे श्रेयस. सो श्रेयस आणि मी खूप आधीपासून ओळखत आहोत आणि एकाच इंडस्ट्रीत काम करतो त्यामुळे ओळखी असतातच. पण काम करणं योग आमचा योग जुळून नव्हता आला तर ह्या फिल्मनिमित्त आम्ही दोघांनी एकत्र काम केलं. मला वाटतं विठ्ठलाची इच्छा आता तो योग जुळवून आणण्याची झाली असेल.